पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या मेट्रो 10, 11 आणि 12 मार्गांच्या भूमिपूजनासह 20,000 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ. पायाभूत विकास कामांमुळे लोकांचं जीवनमान उंचावेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. देशभरातल्या घराघरात पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यासाठी जलजीवन अभियानासाठी 3.5 लाख कोटी खर्च करणार, पंतप्रधानांची औरंगाबाद इथं घोषणा. उज्ज्वला योजनेच्या 8 कोटी मोफत गॅस जोडणी देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प पूर्ण, पंतप्रधानांच्या हस्ते औरंगाबाद इथे 8 कोटींची जोडणी आयशा शेख यांना प्रदान. चंद्रयान 2 या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतला लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना संपर्क खंडित, मात्र संपर्क स्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार, इस्रोने केलं स्पष्ट. चंद्रयान 2 मोहिमेसाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक, चंद्रावर पाऊल ठेवण्याची इच्छा आणखी प्रबळ झाल्याचं केलं नमूद. आणि येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात अनेक भागात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो 10, 11 आणि 12 प्रकल्पांचं भूमिपूजन आणि विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबई शहर हे कष्ट करणाऱ्या लोकांचं शहर असून या शहराने देशाला गती दिली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे विविध प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. आज मुंबईमध्ये सुमारे 20,000 कोटी रुपयांची कामं सुरू झाली आहेत. मुंबईत सुरू होणाऱ्या विविध मेट्रो प्रकल्पांमुळे उपनगरी रेल्वे इतकीच प्रवासी क्षमता निर्माण होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज यहां शुरू हो रहा है नई मेट्रो लाइन हो, मेट्रो भवन हो, मेट्रो स्टेशन में सुविधाओं का विस्तार हो, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स को ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे से जोड़ने का प्रोजेक्ट हो, ये सभी परियोजनाएं मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर को नया आयाम तो देगी ही, यहां के लोगों के जीवन को आसान बनाने में भी मदद करेगी. वीस हजार कोटी रुपयांहून अधिकच्या कामांना झालेल्या प्रारंभामुळे मुंबईतल्या पायाभूत संरचनेला नवीन आयाम मिळेल आणि लोकांचं जीवनमान अधिक सुधारेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. मुंबईच्या गतिशील विकासामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. जलप्रदूषणाला आळा घालून देश प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प करावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. मुंबईकरांनी गणेशोत्सवातही प्लास्टिकचा वापर टाळण्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. ठाणे जिल्ह्यातल्या घोडबंदर मार्गावरचा गायमुख ते मीरा रोडचा शिवाजी चौक यांना जोडणारा मेट्रो 10 मार्ग, मुंबईतल्या वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानचा मेट्रो 11 मार्ग, तर कल्याण ते तळोजा हा मेट्रो 12 मार्ग, अशा 3 मेट्रो मार्गांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. हे 3 मार्ग मिळून 42 किलोमीटरची भर मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात पडणार आहे. याबरोबरच मेट्रो भवनाच्या कोनशिलेचंही अनावरण पंतप्रधानांनी रिमोट कंट्रोलद्वारे केलं. 32 मजल्यांचं हे केंद्र 14 मेट्रो मार्गांवर नियंत्रण ठेवणार आहे. कांदिवली पूर्व इथल्या बाणडोंगरी या मेट्रो स्थानकाचा शुभारंभही पंतप्रधानांनी केला. मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पहिल्या मेट्रो डब्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. महामुंबई मेट्रोसाठीच्या ब्रँड व्हिजन डॉक्युमेंटचं प्रकाशनही त्यांनी केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यातल्या मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित होते.
जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. मुंबईत सुरू होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या विविध प्रकल्पांमुळे नागरिकांना शहरात कोणत्याही ठिकाणी काही मिनिटात पोहोचता येईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. मेट्रोच्या या तीन मार्गांमुळे मुंबईतल्या प्रवासाची गती वाढेल तसंच प्रवासाला कमी वेळ लागेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एक राष्ट्र एक कार्ड सुरू करणारं मुंबई हे पहिलं शहर ठरेल असं आश्वासन त्यांनी दिलं. चौक मेट्रो मार्ग 11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो मार्ग 12 कल्याण डोंबिवली पासून तळोजापर्यंत असे तीन मार्ग या ठिकाणी आपण करतोय आणि या तीन मार्गांमुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होणार आहे. सगळ्यात महत्वाचं यात काही असेल तर विशेषतः वडाळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत ही कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून थेट ठाणे घोडबंदर आणि मीरा भाईंदर पर्यंत त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळणार आहे आणि त्यातनं अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार विविध आश्वासनांची पूर्तता करत असून विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी धाडसी निर्णय घेतले आहेत असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. की जे स्वप्न तमाम हिंदुस्थानींनी आपल्या उराशी बाळगलं होतं, काश्मीर हा आपला अविभाज्य घटक होता आहे आणि राहणार, हे आता तुम्ही शब्दात नाही प्रत्यक्षात आणून दाखवलेलं आहे. दिशा दाखवणारं सक्षम नेतृत्व देशाला मिळाल्यामुळे राम मंदिर, समान नागरी कायदा हे मुद्दे देखील निकाली निघतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औरंगाबाद इथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरेक प्रकल्पाचं उद्घाटन केलं तसंच उज्ज्वला गॅस जोडणी योजनेच्या 8 कोटी गॅस जोडणी संकल्पपूर्तीनिमित्त बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. शौचालय आणि पाणी या महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 वर्षात जल जीवन अभियान राबवून घराघरात पाणी पोहोचवण्याची घोषणा केली. यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं. उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी मोफत गॅस जोडण्या देण्याचा संकल्प आज पूर्ण झाला आहे. निर्धारित वेळेपूर्वीच 7 महिने अगोदर हा संकल्प पूर्ण झाल्याचं सांगत त्यांनी ही योजना यशस्वी करायला मदत केलेल्यांची प्रशंसा केली. उज्ज्वला योजनेअंतर्गत एकट्या महाराष्ट्रात 44 लाख गॅस जोडण्या दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हे काम गॅस जोडण्या देण्यापर्यंत सीमित राहिलं नाही, त्यासाठी मोठी यंत्रणा उभी केल्याचं ते म्हणाले. वो आज इस मंच पर इन लाखों बहनों की हाजिरी में सिद्ध हुआ है. सिर्फ सिद्ध ही नहीं हुआ बल्कि तय समय से 7 महीने पहले ही लक्ष्य को हमने पा लिया. इन 8 करोड़ कनेक्शन में से करीब 44 लाख अकेले महाराष्ट्र में दिए गए हैं. मुद्रा योजनेअंतर्गत स्वयंसहायता गटातल्या एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार असल्याची घोषणा करत महिलांना उद्यमशील बनवण्याचं काम मुद्रा योजना करत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटाच्या ज्या सदस्यांकडे जनधन बँक खातं आहे त्यांना 5,000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची अतिरिक्त सुविधा मिळणार असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत उद्दिष्टपूर्तीच्या 8 कोटी VLPG जोडणी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयेशा शेख या गृहिणीला प्रदान केली. औरंगाबाद नवीन स्मार्ट सिटी होतच आहे पण देशातलं महत्वाचं औद्योगिक केंद्र देखील होणार आहे.
मोठ्या कंपन्यांनी इथे काम करायला सुरुवात केली आहे. अजून काही कंपन्या इथे येतील आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या 5 वर्षात 50 लाख कुटुंब बचत गटांना जोडली गेली आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पैसा देते हमारे अलग अलग कॉपरेटिव्स को हम पैसा देते कभी वापिस आता है कभी नहीं आता, लेकिन हमारी महिला बचत गटों को जितना कर्जा दिया 99.9% ने 100% पैसा ये हमारे बचत गटों ने वापिस किया. एक नया पैसा हमारी महिलाओं ने डुबाया नहीं और इसीलिए हमने निर्णय किया कि इनको बिना ब्याज का कुठले ही व्याज न घेता महिला बचत गटाला त्या ठिकाणी कर्ज द्यायचं. त्यांच्याकरता महालक्ष्मी सरस सारखी प्रदर्शन असेल, महिला बचत गट मॉल असतील, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या महिलांना सक्षम करायचं. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित होते. महिला बचत गटाच्या विविध उपक्रमांची माहिती देणारा लघुपट यावेळी दाखवण्यात आला. भारताच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतल्या चंद्रयान 2 चा लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे प्रयत्न सुरू असताना इस्रोच्या बंगळुरू इथल्या नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला. लँडरचा उतरण्याचा प्रवास 1:38 सुरू झाला. यावेळी लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 35 किलोमीटर अंतरावर होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत निर्धारित मार्गावरून सुरळीत प्रवास सुरू होता, मात्र त्यानंतर तो वेगळ्या मार्गाने गेला. चंद्रापासून 2.1 किलोमीटर उंचीवर लँडरचं अवतरण नियोजित आणि योग्य तऱ्हेने होत असताना लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. लँडरकडून सिग्नल येणं बंद झाल्यावर शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. संपर्क खंडित होण्यापूर्वी लँडर विक्रमने पाठवलेल्या आकडेवारीचं विश्लेषण सुरू असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी दिली. लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं डॉ सिवन यांनी सांगितलं. ही मोहीम 95% यशस्वी झाल्याचं ते म्हणाले. गगनयानासहित सर्व मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्रयान 2 या मोहिमेत लँडर विक्रम चंद्रावर उतरवताना संपर्क खंडित झाल्यानंतर या मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केलं. लँडर उतरवण्याची प्रक्रिया सुरू असताना केवळ काही क्षणात ज्या त्रुटी आल्या त्यामुळे ही प्रक्रिया खंडित झाली, मात्र या शास्त्रज्ञांनी जी कामगिरी केली आहे त्यामुळे देशाचा निर्धार आणखी पक्का झाला असून चंद्रावर पाऊल ठेवण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. रुकावटे हात लगी हो लेकिन इससे हमारा हौसला कमजोर नहीं पड़ा है, बल्कि और मजबूत हुआ है. आज चंद्रमा को छूने की हमारी इच्छा शक्ति, चंद्रमा को आगोश में लेने की हमारी इच्छा शक्ति और संकल्प और प्रबल हुआ है. चंद्रयान 2 या मोहिमेत लँडरचा संपर्क खंडित झाला असला तरी शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचं महत्व कमी नसल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मनोधैर्य उंचावलं आहे. भारत दुनिया की अहम स्पेस पावर में से एक है. ये आप ही लोग हैं जिन्होंने अपने पहले ही प्रयास में मंगल ग्रह पर भारत का झंडा फहराया. पंतप्रधानांनी इस्रोच्या मुख्यालयात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इस्रोच्या कामगिरीचं ट्विटरवरून कौतुक केलं. या मोहिमेशी संबंधित इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी वचनबद्धता आणि साहस दाखवलं आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इस्रोने यापूर्वीही अंतराळ क्षेत्रात अतुलनीय कार्य केलं आहे, तसंच अद्भुत कार्य यापुढेही इस्रो करत राहील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भविष्यातील भारताच्या अंतराळ मोहिमेची पायाभरणी करण्याचं अतुलनीय कार्य केलं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांनी चंद्रयान 2 मोहिमेचं नियोजित उद्दिष्ट 95% अधिक प्रमाणात साध्य झालं असून अवकाशात सध्या कार्यरत असणारा ऑर्बिटर यापुढे मॅपिंगचं काम उत्तम प्रकारे करत राहील असा विश्वास व्यक्त केला. जागतिक प्रसारमाध्यमांनीही याविषयी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरचं अपयश हा भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी मोठा धक्का आहे, मात्र ही मोहीम संपलेली नाही अशी प्रतिक्रिया वायर्ड या अमेरिकन मासिकाने दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या या मोहिमेचं कौतुक केलं आहे. भारत या मोहिमेत अंशतः असफल ठरला असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनचा राफेल नदाल आणि रशियाचा दानिल मेदवेदेव यांच्यात उद्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे. उपांत्य फेरीत राफेल नदालने इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीचा 7-6, 6-4, 6-1 असा पराभव केला, तर मेदवेदेव याने ग्रिगोर दिमित्रोवचा 7-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि कॅनडाची बियांका अँड्रेस्क्यू यांच्यात आज मध्यरात्री विजेतेपदासाठी लढत होणार आहे. राज्यात आजही मुंबईसह अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी 36.9 फुटांवर गेली असून 39 फूट ही इशारा पातळी आहे. राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजांमधून 7,112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली असली तरी वारणा नदीला आलेला पूर अद्यापही कायम आहे. शिराळा तालुक्यातून वारणा नदीवरील 4 पूल अजूनही पाण्याखाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूरला जोडणारा करूळ घाटात संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र आता एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली आष्टी मार्गावरील चोंडमपल्ली इथल्या नाल्याचं पाणी पुलावरून वाहत असल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत्या 48 तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंच येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई 30 आणि 25, नागपूर 30 आणि 24, पुणे 27 आणि 22, औरंगाबाद 29 आणि 20, नाशिक 29 आणि 23, कोल्हापूर 25 आणि 22, रत्नागिरी 27 आणि 24, सोलापूर 31 आणि 22 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या मेट्रो 10, 11 आणि 12 मार्गांच्या भूमिपूजनासह 20,000 कोटी लोकांचं जीवनमान उंचावेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. देशभरातल्या घराघरात पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यासाठी जलजीवन अभियानासाठी 3.5 लाख कोटी खर्च करणार, पंतप्रधानांची औरंगाबाद इथं घोषणा. उज्ज्वला योजनेच्या 8 कोटी मोफत गॅस जोडणी देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प पूर्ण, पंतप्रधानांच्या हस्ते औरंगाबाद इथे 8 कोटींची जोडणी, आयशा शेख यांना प्रदान.
चंद्रयान 2 या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतला लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना संपर्क खंडित, मात्र संपर्क स्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहणार. चंद्रयान 2 मोहिमेसाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक. चंद्रावर पाऊल ठेवण्याची इच्छा आणखी प्रबळ झाल्याचं केलं नमूद. आणि येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात अनेक भागात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.